काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी कंत्राटी कंपन्यांमार्फत नोकर भरती करण्याच्या सरकारच्या धोरणाबाबतचा प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित केला होता राज्यातील विविध विभागातील एकशे अडतीस संवर्गातील शासकीय पदं कंत्राटी कंपन्यांमार्फत भरण्याचा निर्णय शासनानं घेतला होता या कंत्राटी पद्धतीनं शिक्षक भरती करण्यासाठी नऊ पुरवठादारांना सहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी परवानगी दिली होती हे खरं आहे काय या शासन निर्णयानुसार शिक्षकांना कोणतीही सेवा सुरक्षा आणि सेवा नियम नाहीत तसंच पाच वर्ष वेतनवाढ होणार नसल्यानं या निर्णयाला समाजातील विविध घटकांनी विरोध केला एका व्यक्तीनं तर मंत्रालयात उडी मारल्याची घटना देखील सव्वीस सप्टेंबरला घडली होती हे खरं आहे का यामुळं कंत्राटी पद्धतीनं भरती करण्याचं धोरण रद्द करण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले यावर उत्तर देताना राज्यातील विविध विभागातील बाह्य यंत्रणेमार्फत मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी कामगार विभागानं नऊ सेवा पुरवठा एजन्सीजना सहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मान्यता दिल्याची कबुली कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिली हा शासन निर्णय एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी रद्द करण्यात आल्याचं नामदार सुरेश खाडेंनी सांगितलं